नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजेवार आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखान दुरात रुग्णवाहिकेसह 25 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध. साकोली विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार नाना पटोले यांनी कोणताही गाजावाजा न करता कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये 25 ऑक्सिजन सिलेंडर बेड्स तसेच औषधी साठ्यासह वातानुकूलित रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. आज बुधवारला सकाळी रुग्णवाहिकेसह 25 ऑक्सिजन सिलेंडर लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरला हस्तांतरित करण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत जात असल्याने लाखांदूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली. मात्र अपुऱ्या व्यवस्थेमुळे येथील रुग्णांना भंडारा येथे रेफर करावे लागत होते. यासंदर्भात सोमवारी तहसील कार्यालयात सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्याशी चर्चा करून साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज बुधवारला 25 ऑक्सिजन सिलेंडर औषधी साठा तसेच छावा संग्राम परिषदेच्या संस्थापक आमदार नाना पटोले यांच्या वतीने वातानुकूलित रुग्णवाहिका 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरकरिता ऑक्सिजन सिलेंडर बेड्स औषधी व रुग्णांची ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठा आधार मिळाला आहे. या क्षेत्राचे आमदार नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने संपूर्ण राज्यात लक्ष देताना त्यांनी भंडारा जिल्ह्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. दिवस रात्र आपल्या कार्यकर्त्याकडून माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची सूचना करून स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विरोधकाकडून कितीही आलोचना झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही पत्रकबाजी किंवा गाजावाजा न करता जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यतत्पर राहून सेवा करण्याचा विडा आमदार नाना पटोले यांनी उचलला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात पूर्व विदर्भातील सर्वात मोठा जम्बो कोविड हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आज बुधवारला नाना पटोले यांनी सनफ्लॅग कंपनी वरठी येथे जाऊन जागेची पाहणी केली. सनफ्लॅग कंपनी वरठी जवळ रिक्त असलेल्या जागेवर जिल्ह्याचं एकमेव सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. या जवळपास 1000 खाटांचं हे रुग्णालय राहणार असून ते पूर्व विदर्भातील जम्बो कोविड हॉस्पिटल राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान लाखांदूर येथे रुग्णवाहिकेची पूजा अर्चा करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अखिल भारत मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी नलिनीकांत मेश्राम, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसुधा तोंडरे, गटनेते रामचंद्र राऊत, सहयोग काँग्रेसचे अध्यक्ष जितू सुखदुवे, लाखांदूर नगरपंचायतचे नगरसेवक निकेश दिवटे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सुभाष खिलवाडी, डॉक्टर लांजेवार, डॉक्टर बोरकर, विकास वासेकरसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.